कुंडलीमधून आरक्षणाची ही मागणी नव्याने सरसेवेची किती घटनेला धरून आहे, किती शाश्वत आहे आणि हा जो आंदोलनाचा डोलारा उभा आहे त्यावरती मराठा समाजाने किती विश्वास आहे? मराठा समाजातल्या तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे, सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार मराठा समाज या महाराष्ट्रामधला रूलर समाज आहे, म्हणजे शासनकर्ती जमात आहे आणि जो शासन जी शासनकर्ती मग आमच्या बघा आमच्या स्टेट बॅकवर्ड कमिशननं आम्ही महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व मागितलेलं होतं. आपल्या या महाराष्ट्रामध्ये बघा एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचं असेल तर तिचं प्रतिनिधित्व तपासलं जातं, शिक्षणामधलं, नोकऱ्यामधलं, विधानसभेमधलं, लोकसभेमधलं, पंचायत राजमधलं, कोऑपरेटिव्ह सेक्टरमधलं आणि हे सगळं प्रतिनिधित्व तपासून एखादी कम्युनिटी सोशलीच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन होत असेल की एखाद्या कम्युनिटीला इथल्या व्यवस्थेमध्ये जगत असताना वावरत असताना ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल ज्यावेळी तिला सोशली डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय की सामाजिक तुच्छता तुच्छता म्हणून जर वागणूक दिली जात असेल तर त्याच्यावरती सर्वात जास्त गुणांकन किंवा त्याच्यावरती सर्वात जास्त अशी सोशली डिस्क्रिमिनेशनला ती कम्युनिटी सामोरे जात असेल आणि त्या सोशली डिस्क्रिमिनेशनमुळे त्यांचं शिक्षण नोकऱ्यामधलं प्रमाण कमी असेल आणि शिक्षण नोकऱ्यातल्या प्रमाण कमी प्रमाणामुळे त्यांच्या एकूण आर्थिक उन्नतीवर किंवा जीवन जगणं असह्य होत असेल तर त्या कम्युनिटीला मागास ठरवण्याचा अधिकार आहे. ही घटनात्मक मूल्य आहेत, तत्व आहेत. मी थोडं टेक्निकल बोलतोय, थोडं कायद्याच्या भाषेत बोलतोय. महाराष्ट्राच्या तमाम जनतेला माझं सांगणं आहे की मागासले पण ठरवत असताना या गोष्टींना सामोरं जावं लागतं.